सॉग मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत वांग्याचं बरे एक वेगळ्या प्रकारे, त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। आपण ही मोठी दोन वांगी घेतली आहे आणि त्याला चीर पाडून घेतली आहे, असे चार भाग केले आहे। कुकरच्या डब्यामध्ये दोन्ही पण वांगी ठेवलेली आहे आणि या डब्यात आपण थोडं सुद्धा पाणी घातलेलं नाही आहे। आता आपण हे कुकरमध्ये ठेवून देऊ। कुकरमध्ये आता एक ग्लास पाणी घालूया आणि त्यात आता हा वांगीचा डब्बा ठेवून देऊया। कुकरला आता झाकण लावूया आणि तीन शिट्या करून घेऊया। वांगी आपण कुकरमधून काढून घेतली आहे, चांगली शिजली आहे। तीन शिट्या आपण ह्याला दिली आहे। आता आपण बारीक करून घेऊया। कढई तापली आहे, तेल घालूया, एक चमचा तेल, कांदा घालूया, दोन मोठे कांदे कापले आहेत, परतूया, कांदा चांगला परतून घ्यायचा आहे, गॅस फुलत आहे। झाकण ठेवून 3 मिनिटे झालेली आहे, झाकण काढूया। आता मिक्स करूया। परतून घेऊया व्यवस्थित, थोडस मीठ टाकूया, कांदा चांगला सोनेरी झाला आहे, एक चमचा आला लसूण पेस्ट, परतून घेऊया चांगली। आला लसूण पेस्ट 1/2 मिनिट परतून घेतली आहे। टोमॅटो घालूया, एक मोठा टोमॅटो, गॅसवरती आपण 5 ते 6 मिनिटं चांगली परतून घेतली आहे। 1/2 चमचा लाल मसाला, थोडीशी हळद, परतून घेऊया चांगली। वांगं बारीक करून घेतलं आहे, घालून घेऊया। त्यातले मी थोडं बिया काढून टाकले आहे। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही काढू शकता, नाही काढले तरी चालतील। चवीनुसार मीठ, मिक्स करून घेऊया। सगळे साहित्य मिक्स करून झालेले आहे व्यवस्थित। आता स्लो गॅसवरती झाकण लावून ठेवून देऊया। झाकण ठेवून 3 मिनिटे झालेली आहे, झाकण काढूया। आता मिक्स करूया। परतून घेऊया व्यवस्थित। कोथिंबीर घालूया, वांग्याचं भरीत आपल्याला मंद आचेवरतीच आता शिजून घ्यायचं आहे। सतत असं परतून घ्यायचं आहे। झाकण लावून आता 1/2 मिनिट आपण ठेवून देऊया। हे असंच 1/2 मिनिट झालं आहे, काढून घेऊया झाकण। बारा ते 13 मिनिटं झाली आहे, वांग्याचं भरीत आपला तयार आहे। गॅस बंद करूया। वांग्याचं भरीत आपलं बनून तयार झालं आहे, एकदम चविष्ट झालं आहे, करायला एकदम सोपं आहे। अशा प्रकारे तुम्ही हे वांग्याचं भरीत करून बघा आणि मला कळवा
हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि रससोनला सबस्क्राइब करा. धन्यवाद.